विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या महाराष्ट्रातील तब्बल 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलेली आहे। या यादीनंतर आता एकंदरीतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी नेत्यांची भाऊगर्दी पाहायला मिळत आहे। एकूणच काही आमदारांच्या मतदारसंघांमध्ये बंडखोरांकडून तलवार उपसली जाऊ शकते म्हणून देवेंद्र फडणवीस यांची मनधरणी केली जात आहे। तर देवयानी फरांदे असतील, भारती लवेकर असतील किंवा सुनील कांबळे असतील, सुनील राणे असतील अशा आमदारांकडून पहिल्या यादीत नाव नसल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे। त्यामुळे दुसऱ्या यादीमध्ये या आमदारांना स्थान मिळणार का आणि ज्या आमदारांच्या नावांची घोषणा झालेली आहे त्या ठिकाणी बंडखोरांचं बंड शमवण्यात देवेंद्र फडणवीस यांना यश येणार का हे येत्या आठवड्याभरामध्ये स्पष्ट होऊ शकतं। कॅमेरामन राजेश पन्यारसह मी चेतन नावरे, मुंबई। पुण्यात आज परिवर्तन महाशक्ती आघाडीकडून पत्रकार परिषद घेऊन 10 उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली आहे। यामध्ये प्रहारच्या बच्चू कडू यांचे उमेदवार हे 4 ठिकाणी घोषित करण्यात आलेले आहेत। स्वतः बच्चू कडू हे अचलपूरमधून उभे राहणार आहेत। तर दुसरीकडे महाराष्ट्र स्वराज्य पक्ष जो छत्रपती संभाजीराजे यांचा पक्ष आहे त्यांनी 2 ठिकाणी उमेदवार घोषित केलेले आहेत आणि राजू शेट्टी यांनी शिरोळ आणि मिरज या मतदारसंघावरती उमेदवार आहेत ते घोषित करणार असल्याचं सांगितलेलं आहे। या 2 जागा सध्या राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत आणि उद्या स्वतः राजू शेट्टी या 2 जागांवरती कोण उमेदवार असणार याची सुद्धा घोषणा करणार आहेत। तर या संपूर्ण परिवर्तन महाशक्ती आघाडीसोबत जे इतर छोटे पक्ष आलेले आहेत त्यातल्या 2 संघटनांचे सुद्धा उमेदवार आज घोषित करण्यात आलेले आहेत। एकूण 10 उमेदवार या ठिकाणी जागा लढणार असल्याचं त्यांनी घोषित केल्यानंतर यापुढे टप्प्याटप्प्याने आणखीन उमेदवार आहेत ते सुद्धा घोषित केले जातील असं सुद्धा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। दुसरीकडे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागा वाटपामध्ये काही अलबेल नाही आणि त्यामुळे या दोघांमधील एक एक पक्ष आहे तो बाहेर पडणार आहे आणि त्यामुळे आमच्या उमेदवारांची संख्या सुद्धा वाढेल असं सुद्धा विश्वास आहे आणि दावा आहे तो या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे राजू शेट्टी नेमक्या कोणत्या मतदारसंघातून लढणार याबाबतचा सस्पेन्स आहे तो सुद्धा या ठिकाणी कायम ठेवण्यात आलेला आहे। तर छत्रपती संभाजीराजे हे या विधानसभा निवडणुकीमध्ये लढणार नाहीत अशी सुद्धा शक्यता आहे ती या माध्यमातून व्यक्त करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आज 10 उमेदवारांची यादी घोषित केल्यानंतर आणखीन किती उमेदवार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ही तिसरी आघाडी परिवर्तन महाशक्ती जी आघाडी आहे ती उभी करते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। सोलापूर शहर विधानसभा मतदारसंघात मुस्लिम समाजाच्या पाठोपाठ मोची समाज देखील जो आहे तो आक्रमक झालेला आहे। सोलापुरातील काँग्रेस भवन या ठिकाणी मोची समाजाच्या बांधवांकडून घोषणाबाजी करत सोलापूर शहरमध्येची जागा ही मोची समाजाला देण्यात यावी अशी मागणी जी आहे ती यावेळी करण्यात आलेली आहे। खासदार प्रणिती शिंदे यांचा हक्काचा मतदारसंघ जो आहे तो हा शहरमध्ये जो आहे तो मानला जातो मात्र याच जागेवरती जो आहे तो आता पेच निर्माण झालेला आहे। एकीकडे मुस्लिम समाज जो आहे तो शहरमध्येमधून उमेदवारी मागतो तर दुसरीकडे मोची समाज देखील जो आहे तो शहरमध्येमधून मोची समाजाला उमेदवारी मागतो यामुळे जे आहे ते पेच जो आहे ते या जागेवरती निर्माण झाल्याचं चित्र जे आहे ते सध्या पाहायला मिळत आहे। वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर। बीडच्या गेवराई विधानसभा मतदारसंघात महायुतीतील पेच हा कायम आहे कारण की याच विधानसभा मतदारसंघामध्ये अद्याप महायुतीने उमेदवार जाहीर केलेला नाही आहे। याच मतदारसंघामध्ये ही जागा जी आहे ती भाजपला सोडली जाते परंतु आता महायुतीच्या माध्यमातून याच जागेवरती सध्या अजित पवार गटाने जो आहे तो देखील दावा केलेला आहे। तर दुसरीकडे जर पाहिलं तर भाजपाचे आमदार लक्ष्मण पवार यांनी देखील भाजपामधून आता बाहेर पडत वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळेच महायुतीमधनं आता विजयसिंह पंडित यांना या ठिकाणी उमेदवारी मिळण्याची जी शक्यता आहे ती देखील वर्तवली जात आहे आणि त्याच अनुषंगाने विजयसिंह पंडित यांनी या ठिकाणी तयारी देखील केलेली आहे। याच विधानसभा मतदारसंघामध्ये जरांगे फॅक्टर हा प्रामुख्याने जाणवतो कारण की गेवराईपासून जे आंतरवली सराटीचं अंतर आहे ते केवळ अवघं 40 किलोमीटरचं आहे। त्यामुळेच सगळ्याधिक परिणाम जो आहे तो गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये प्रामुख्याने जाणून येतो। लोकसभा निवडणुकीत देखील याच मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना मतदान जे आहे त्याचा परिणाम हा सर्वाधिक पाहायला मिळाला होता। त्यामुळे जर पाहिलं तर महायुतीच्या माध्यमातून जर विजयसिंह पंडित यांना उमेदवारी मिळाली तर मात्र काय चित्र असणार आहे याची उत्सुकता निश्चितच शिगेला पोहोचलेली आहे। विकास माने, लोकशाही मराठी, बीड, गेवराई। विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि राज्यामध्ये भाजपाने पहिली यादी जाहीर केली त्यामध्ये हिंगोलीचे विद्यमान आमदार तानाजी मुटकर यांना हिंगोलीच्या विधानसभेची जागा जाहीर करण्यात आली आहे, त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। दुसरीकडे रामदास पाटील सुमटणकर यांचं तिकीट नाकारून या ठिकाणी विद्यमान आमदार तानाजी मुटकर यांना संधी देण्यात आली, त्यामुळे आता रामदास पाटील सुमटणकर हे नाराज झालेले आणि या विधानसभेमध्ये भाजपात आता बंडखोरी होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। सर्वांचे लक्ष लागले की रामदास पाटील सुमटणकर यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागले कारण की रामदास पाटलांची भूमिका ही निर्णायक ठरणार आहे कारण की अनेक दिवसापासून भाजपामध्ये रामदास
पाटील सुंदरकर यांनी काम केलेलं आहे आणि मतदारसंघामध्ये मागील त्यांच्या लोकसभा मतदारसंघामध्ये देखील त्यांना तिकीट नाकारलं होतं. त्यानंतर त्यांची जोरदार तयारी विधानसभेसाठी तयारी होती, मात्र तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी मतदारसंघात तयारी सुरू केली आणि आता विधानसभेमध्ये देखील त्यांचं तिकीट नाकारलं आहे. त्यामुळे आता त्यांनी जर अपक्ष निवडणूक लढली तर या ठिकाणी भाजपला मोठा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे रामदास पाटील सुंदरकर यांच्या भूमिकेकडे आता सर्वांचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळते. कॅमेरामन राजेश सोबत गजान वाणी लोकशाही मराठी हिंगोली. नवी मुंबई भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक अखेर शरद पवार गटात जाऊन तुतारी हाती घेणार आहेत. उद्या भाजपचा जोरदार मेळाव्याचं आयोजन संदीप नाईक यांच्या कार्यकर्त्या आणि पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे. याच मेळ्यात संदीप नाईक आपली भूमिका जाहीर व्यक्त करणार आहे. त्यामुळे भाजपचे पदाधिकारी संदीप नाईक यांच्यासाठी कामाला लागले दिसून येत आहे. त्यामुळे संदीप नाईक उद्या काय भूमिका घेतात आणि स्थानिक आमदार जे आहेत मंदा म्हात्रे यांच्यावर काय टीका करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळे बेलापूरमध्ये संदीप नाईक आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्या बैठकाचं आयोजन सध्या बेलापूर मतदारसंघामध्ये आयोजित केलेलं आहे. त्यामुळे जोरदार शक्तीप्रदर्शन करत संदीप नाईक आपल्या कामाला लागल्याचे दिसून येत आहे. कॅमेरामन रोहित साव, विकास मिरगणे, लोकशाही, नवी मुंबई. गोवा ते नागपूर या शक्तीपीठ महामार्गाला राज्यभरातील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. विशेषतः हा मार्ग ज्या भागातून जाणार आहे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देखील याला विरोध केला आहे. 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आज परिषद जी आहे ती कोल्हापुरात पार पडली. या परिषदेला श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर समजित सिंह घाटगे यांच्यासह राज्यभरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या शक्तिपीठाला पुन्हा एकदा विरोध दर्शवलेला आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला जागा दाखवण्याचा इशारा यामध्ये देण्यात आला आहे. 12 जिल्ह्यातून जाणाऱ्या या महामार्गाच्या विरोधात कोल्हापुरात आज परिषद पार पडली. यामध्ये प्रामुख्यानं येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये 12 जिल्ह्यातील शेतकरी हे गावोगावी जाऊन महायुती सरकारच्या विरोधात प्रचार करतील आणि तिथले उमेदवार पाडण्याचा जो ठराव आहे तो देखील करण्यात आला असल्याचं सांगण्यात आलं आहे. एकूण जर पाहिलं तर आचारसंहिता सुरू असल्यामुळं प्रचाराच्या माध्यमातून हे सर्व 12 जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आक्रमक झाल्याचं दिसून आलं. सत्यज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर. मागील 2 दिवसापूर्वी झालेल्या पावसाने शेतकरी हवालदिल झालेला आहे. एकंदर पाहिलं तर जिल्ह्याचा शेतकरी हा संकटात सापडलेला आहे. शेतकऱ्यांचं सोयाबीन होतं ते नव्हतं पाण्याखाली आल्याने पूर्णतः खराब झालेला आहे. शेतकऱ्यांना दिलासा या ठिकाणी मिळताना दिसत नाही. सोयाबीन विकायला गेलं तर मार्केटमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात सोयाबीन भिजल्याने शेतकरी दिवाळीपूर्वी संकटात सापडलेला आहे. तर दुसरीकडे काढणीला आलेला सोयाबीनसुद्धा पूर्णतः पाण्याखाली आल्याने खराबसुद्धा झालेला आहे. तरीसुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलासा मिळताना दिसत नाही. शेतकऱ्यांना त्वरित दिवाळीपूर्वी दिलासा देण्यात यावा, प्रशासनाने या ठिकाणी लक्ष देण्यात यावं, शेतकऱ्यांना जे आहेत भरपाई देण्यात यावी अशी मागणीसुद्धा यावेळेस यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी करीत आहे. खरंच येणाऱ्या दिवसामध्ये शेतकऱ्यांना आता सोयाबीनचे पैसे मिळतील का, दिलासा मिळतील का, असा सवालसुद्धा यावेळेस उपस्थित केला जात आहे. संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ.